मागील 2 दिवसांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे रब्बी पिके उन्मळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. गेल्या 2 दिवसापासून सुटलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे रब्बी हंगामातील ज्वारी, हरभरा, गहू व फळझाडे कोलमडून पडले आहेत. सोयाबीनच्या भावाने तर चक्क दगा दिल्यामुळे रब्बी हंगामावर शेतकऱ्यांची मदार होती, परंतु अचानक झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नावर पुन्हा पाणी पडले आहे. आसमानी संकटानंतर सुलतारी संकटही याच शेतकऱ्यावर ओढवल्यामुळे तो पूर्णपणे खचला असून हडगा येथील शेतकऱ्यांना आता गरज आहे त्या शासनाच्या आधाराची. निलंगा तालुक्यातील हडगा येथे गेल्या 2 दिवसापासून सुटलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे रब्बी हंगामातील पिकांची पूर्णपणे नुकसान शासनाने तात्काळ पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपयाची मागणी येथील शेतकरी उत्तम लासोने, सुनील वाघमारे, शिवकुमार पाटील, दत्ता जाधव असे अनेक शेतकऱ्यांनी केली आहे. पाऊस काढले दिवस मालाच्यामुळे आभाळ जरा दिसले तर रात्री जोर पडला, जोरस पाऊस, गारा पाऊस, काही राहिली दुनला राहिली, आडवा पडून गेला, मारला, वैरींची सुद्धा निघते का नाही आवश्यकता नाही, हरभरा तर गेलाच गेला काळा पडून, पुन्हा गहू तर सापत झाली. तुमची काय मागणी आहे सरकार? मागणी काय भरपाई देऊ शासनानं, हेक्टरी काही बी 50-60 पर्यंत आमचं आवरेज होतं ते बी गेलं निघून, आता काहीतरी देऊ शासनानं. 2-4 दिवसापासून आमच्या गावांमध्ये वादळी वारं सारखं पकत होतं आणि ह्या वाऱ्यामुळं आमची जर रब्बी ती नुकसान एवढी मोठ्या प्रमाणात झालेली आहे की संध्याकाळी जे पाऊस आला त्या पावसामध्ये मोठ्या गाराचा प्रभाव होता. 5 ते 7 मिनिट गारा पडल्यामुळं आमच्या रब्बीचं पूर्ण नुकसान 100% झालेलं आहे आणि आम्ही जगावं कसं, राहावं कसं याची आता आम्हाला पूर्ण चिंता लागलेली आहे. तरी शासनानं सोयाबीन थोडं बहुत पदरात आलं, पण सोयाबीनला पहिल्यांदा फक्त 2200 ते 2800 भाव होता आणि आता भाव वाढल्यामुळं आमच्या शेतकऱ्यापाशी कसलंच सोयाबीन नाही. त्यावेळेस आम्ही लोकांची देणे काढून सगळं केलेलं, खरीपाची पेरणी बिरणी, रब्बीची पेरणी केली, पण सोयाबीन आता भाव वाढल्यामुळे घरात नाही आणि आता फक्त आम्ही रब्बीच्या पिकावर अवलंबून होतो. तरी रब्बीचे पूर्ण पिकं गारा पडल्यामुळं नेसनाबूत झालेली आहेत. तरी शासनानं आम्हाला तातडीनं त्वरित हेक्टरी 50,000 मदत मिळावी अशी माझी विनंती आहे.